पूर्वकारवाचक अव्यय योजय. मग आता आपण आतापर्यंत बघितलं की पूर्वकारवाचक धातू कसे तयार करायचे, म्हणजे हे अव्यय कसे तयार करायचे हे आपण आता शिकलो. आता त्याचा उपयोग आपण वाक्यांमध्ये कसा करायचा ते बघूया. छात्र पाठं पठती टिप्पणी लिखती च. मग आता अगोदर याचं मराठीत ट्रान्सलेशन करून घ्यायचं की त्याचा अर्थ काय होतो. विद्यार्थी पाठ शिकतो आणि टिप्पणी लिहितो. मग आता याचा आपल्याला एक वाक्य करायचं असेल हे आणि जॉईन झाले काय. आता आपल्याला त्याला जर का एक वाक्य करायचं असेल तर कसं करता येईल बरं. तर विद्यार्थी पाठ शिकून टिप्पणी लिहितो हे एकच वाक्य आपल्याला तयार केलंय. मग आता आपण आधीचा जो धातू असेल त्या धातूचा आपल्याला त्वान्तव्य करायचं असेल आणि ते वाक्य पूर्ण एक तयार होतं. पाहता पठधातूचं त्वान्तव्य काय काय होईल बरं. पठ अधिक काय पठित्व काही धातूंना हिंसा आला होतो आपण बघितलं होतं म्हणून काय झालं पठित्व. मग पूर्ण वाक्य काय होईल छात्र पाठं पठित्वा टिप्पणी लिखती. विद्यार्थी पाठ शिकून टिप्पणी लिहितो. काय सोपं. नंतर दुसरं वाक्य घेऊया सह शाला गच्छती पाठं पठती च. आता याचे मराठीत करून घेऊया काय नाही तो शाळेत जातो आणि पाठ शिकतो. आता आपल्याला याचे एक वाक्य कसं तयार करता येईल बरं. तो शाळेत जाऊन पाठ शिकतो असं म्हणायचं आहे. तर हा जो धातू आहे त्या धातूचा आपल्याला तो अंतव्य करायचा आहे. आता इथे धातू कोणता आहे गम गच्छ हा धातू. मग गम गच्छला जेव्हा तो वापरता लागतो तेव्हा ते काय तयार होतं गत्वा. मग आता काय लिहितं वाक्य पूर्ण वाक्य सह शाला गत्वा पाठं पठती. हा जवळ निघून जात असतो कारण की आपण एक वाक्य तयार करतोय ना. मग आता याच्यात जाऊन म्हटल्यानंतर आपल्याला च आणि अजून पुन्हा म्हणता येते का नाही म्हणून हा च अव्यय निघून जातो. आपण अजून एक वाक्य बघूया त्याच्यासाठी अधिक समजण्यासाठी बघा. बालक गृहं प्रविशती हस्तो प्रक्षालयती च. आता याच्या मराठी अगोदर करूया. मुलगा घरी प्रवेश करतो आणि हात धुतो. मग आता याला आपल्याला एक वाक्य करायचं तर काय करता येईल मुलगा घरी प्रवेश करून मुलगा घरी प्रवेश करून हात धुतो. आणि आता एक लक्षात घ्या तुम्ही इथे उपसर्ग होता का इथे उपसर्ग होता का नाही. मग उपसर्ग रहित असताना आपल्याला तो प्रत्यय लावायचा आणि उपसर्ग सहित असेल तर काय होतो तो लगेच होतो. इथे फरक लगेच तुम्हाला लक्षात येईल म्हणजे आता इथे जर का उपसर्ग आहे तर इथे आता आपल्याला तो प्रत्यय लावता येईल का नाही लावता येणार. इथे काय लागणार लागतील निमित्तावय लागतील. निमित्ताला काय लागतो य मध्य. मग आता इथे काय लिहिले य प्रत्यय लागेल. मग आता इथे प्र अधिक विष धातू घेतला तर काय काय होईल प्रविश्य. मग आता बालक गृहं प्रविश्य हस्तो प्रक्षालयती. मुलगा घरी प्रवेश करून हात धुतो.